सध्याच्या महागाईच्या जमान्यामध्ये लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, मात्र आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत अशा एका आजोबांना ज्यांना पाहिल्यावरती या कलियुगात अशी माणसं आहेत असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ते शिकवतात आपल्याला भूतदया आणि ते गृहस्थ आश्रमात असून संन्यासाप्रमाणे फिरतात. ते करतात प्राण्यांवरती मोफत इलाज, पशुवैद्यकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या शेजारील चोपडी नावाचं एक छोटंसं गाव. मुळात हे गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये येतं, मात्र दोन तालुक्याच्या सीमेवरती असल्यामुळे या गावाचा संबंध दोन्ही तालुक्यांमध्ये समसमान आहे. या गावातील आनंदा बनकर नावाचे आजोबा वय सध्या 85 ओलांडलेलं, मात्र यांना प्राण्याची सेवा करण्याची लहानपणापासूनच छंद. ते लहानपणापासून प्राण्याची सेवा करतात. प्राण्यांच्या कोणत्याही आजार व्याधी असेल तर त्याच्यावरती इलाज करतात. त्यांना दोन मुले पत्नी असा परिवार आहे, मात्र प्राण्यांची सेवा करण्यासाठी ते नेहमीच घरातून बाहेर असतात. आजच्या कलियुगामध्ये कोणीही स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचं भलं करण्याचा फंदात पडत नाही, मात्र हे आजोबा फक्त प्राण्यांवरती असलेल्या प्रेमापोटी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता ते गृहस्थ आश्रमात असूनसुद्धा संन्यासाप्रमाणे फिरत असतात. कोणाचा सांगावा आल्यास ते तात्काळ घरातून निघतात आणि जिथे आजारी प्राणी असेल तिथे जाऊन त्याला उपचार देतात. ते घरातून महिना महिना बाहेरच असतात. त्यांना उपचारासाठी कुणी सायकल, मोटरसायकल किंवा गाडीतून घेऊन गेले तर ठीक, नाहीतर ते स्वतः चालत जातात आणि मिळेल त्या साधनाने मार्गक्रमण करत राहतात. जनावरांचा उपचार करण्यासाठी अनेक वेळा ते आयुर्वेदिक औषधे स्वतःच्या खर्चातून खरेदी करतात. आणखी कोण कोण आहे? मग कोण आहे? सुना आहे जेव्हा ना तो आहे हे जनावरांची सेवा तुम्ही करताय, किती दिवसापासून करताय? लय दिवसापासून. लय म्हणजे किती? लय दिवसापासून. केवढं होत कोणाकडे शिकला? येत केलं शिकवले? कुणी शिकवलं नाही, जावलं नाही. बरं, कशा कशा पद्धतीचे जनावर काय पाहिजे? ते दुखा असतील ते दुखाचा लागलेलं रगात जखमा झालेल्या मिळत पाक तेव्हा असो काय असो. बर मारते बापू. काय झालं तुझं? आजार होता हो. हे तुम्ही म्हणजे हे सगळं कसं कसं काय रिजे आहे बघा, हे बुद्धिमान हात रेषा बस दुसरं काय नाही. गावला तर नाहीतर मग पाचीगाव गड तस आहे. कसं करता तुम्ही सगळं सगळं बोलून की जायच? कोणी पण बोलवलं काय? माणसं तुम्हाला येण्या जाण्यासाठी काय व्यवस्था करत नाही? काय नेणं अन्न करते ती बस नेणं अन्न करते. जर समजा काय नाहीत कुणी नेणं अन्न केलं तर आपलं घरी 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 का कमी चालत मी जातोय की माहिती असते होय माहिती असते चालत जाय. आनंदा बनकर यांच्याबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे परिसरातील कोणतीही जनावरं आजारी पडली तर पहिल्यांदा आनंदा बनकर यांना पाचारण केलं जातं. या भागातील लोकांचा विश्वास सध्याच्या वैद्यकीय डॉक्टरांवरती तर आहेच, मात्र आनंदा बनकर यांच्यावरती देखील तेवढाच विश्वास आहे. गेले 20 वर्षापासून जिथे एखादं जनावरला उकळले किंवा झालाय, एखादं फ्रॅक्चर झाले, एखादं ठिपले, एखादं म्हैस अडवली, एखादी गाय अडवली, तर त्या ठिकाणी तो जाऊन बोलवायला आले की तो जाणार तिथं. जे आपल्या जण होईल एवढी सेवा तो करत असतो. जगणं मरणं हे कोणाच्या हातात नाही, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, पण कर्तव्य जाऊन करायचं त्यानं. त्यातनं ते शक्यतो ढळत नाही किंवा असो आडा भरलेला असो, नशीब मोडलेला असो, ठिपलेला असो, अडवलेला असो, किंवा एखादं धावऱ्याचं दुःख असो, किंवा एखादं कसमाळ असो, उकळलेला असो,
अशा पद्धतीने ही आतापर्यंत गेली 20 वर्षापासून आम्ही बघतोय, 20 वर्ष असाच झाडपाला देशी औषधं हेच करत असतो आणि अनुभव तसा बऱ्यापैकी येऊन नेतायत आणून सोडतायत. नाही एखाद्याने आमच्यासारख्या फोन करून सांगितलं तरी येऊन जावं अण्णा म्हणलं की तिथे जाणार, आता लवकर पोहोचायची ती उशिरा पोहोचणार, गाडीची व्यवस्था एखाद्याकडे नसली तर त्यानं काय करायचं, तरी तथेही तो जाऊ शकतो, पाय चालत जातो विनामूल्य. एखाद्यानं जर ही विकत आणलेला आहे समजा कवटेकराच्या दुकानात आणले किंवा आणखी कोणाच्या दुकानात आणले तेवढं 5-10 रुपये दिलं तर घ्यायचं, नाही तर चालला तर मोरण. या आजोबांची एक विशेषता आहे, जर त्यांच्यासोबत कुणाचं भांडण झालं असेल तरी देखील त्यांचं जनावर आजारी पडलं की आजोबा त्याला उपचार देतातच, ते केवळ प्राण्यांवरील प्रेमापोटी. एखादा माणूस जर विरुद्ध असला भांडला जर असला तरी बी त्याला दुसऱ्या कोणी जर सांगितलं तर ती माणसाला बघायला सारून स्वतः जाऊन ती चित्राम नीट करतो, भांडणाला ते काही मोठा म्हणून जात नाही, चित्राबा पुण्याभीती जातो. ह्या माणसाबद्दल बरेच दिवस झालं बघतोय, येते ते घेऊन जाते, ती जनावरं आजारी पडली का ते औषध पाणी करतात, बरी बी होतात असा अनुभव आहे. आणि बरेच काही एकच आजार म्हणून नाही, कोणत्याही आजारावर ते औषध पाणी जमल तेवढं करतात आणि बिन घेता. हा बिन पैसे विषय घेता. आजच्या जगामध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि फायद्यासाठी थोडंसं काम करून फायदा उचलणारे अनेक महाभाग पाहायला मिळतील, मात्र हे आजोबा ना कोणत्या प्रसिद्धी माध्यमाच्या जवळ आहेत ना दुनियेमध्ये काय चाललंय याकडे ते लक्ष देतात, फक्त आणि फक्त सत्ययुगातील एका पात्राप्रमाणे ते काम करत आहेत. आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले बनवून सरकारी अनुदान घेणाऱ्यांची संख्या खूप आहे, मात्र शासनाने अशा लोकांची दखल घेऊन त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर समाजातील लोकसुद्धा अशा लोकांकडे पाहून अनुकरण करण्याचा प्रयत्न नक्की करतील, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली.